योजनेचं महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या शहरात उद्घाटन होत आहे. नाशिकमध्येही छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, नाशिकमध्येही या योजनेचा शुभारंभ झालेला आहे, आत्ता तू कुठे आहेस आणि आवडती आहे का मुळात ही शिवभोजन थाळी किंवा 10 रुपयामध्ये पोळीभाजी आमटी भात जे दिलं जात आहे सगळ्या गरजूंना होतकरूंना त्यांच्यापर्यंत ते पोचतं आहे का आणि त्यांना ते आवडत आहे का? नक्कीच वर्णा, आपण आता नाशिकला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे बळीराजा नावानं शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी होतो आता आपण. मी तुम्हाला दाखवतोय आधी किचन. या किचनमध्ये ही पूर्ण तयारी आपल्याला दिसते की या ठिकाणी प्रेरणा महिला बचत गटाच्या माध्यमातून हे भोजन दिलं जात आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झालाय. खरं तर सरकारच्या माध्यमातून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या खात्या माध्यमातूनच ही योजना लागू करण्यात आलेली आहे. यामुळे या उद्घाटन स्थळाचं महत्व वेगळंच आहे. अनेक लोक या ठिकाणी आहेत. गरजू काय दादा, काय कसं वाटतं जेवण? एकदम बरं आहे सर, एकदम छान आहे, एकदम मस्त. 10 रुपयात जेवण मिळालंय? हा, एकदम पोटभर आनंद झाला आम्हाला. 10 रुपयामध्ये जेवण भेटलं म्हणजे एकदम कामदारवाल्याला एकदम चांगलं झालं. आपल्या कामधंद्यावाल्याला एकदम भरी झालंय. कामधंद्यावाल्याला खूप चांगलं झालं असं म्हणतात की या ठिकाणी आपण बघतोय की माझा सहकारी विकीला मी विनंती करतो, विकी थोडंसं मागे जा, आपण दाखवूया इथे सगळ्यांना. या ठिकाणी एका ठिकाणी 2 तासात 150 गरजूंना या ठिकाणी जेवण दिलं जाणार आहे. आणि भाऊ, कसं वाटलं? भात भाजी पोळी एक नंबर, एक नंबर. जेवणाला काही भारी भारी जेवण आहे. जेवणाला एकदम जेवण भेटते. काय आवडलं? असं जेवण परत मिळालं पाहिजे का? पोट भरलं मस्त लागेल, आरामशीर झालं जेवण. जेवण एक नंबर. काय भाऊ, जेवण एक नंबर आहे. नक्की काय आवडलं जेवणातलं? मला वरण आवडलं. आज भुजबळ साहेब तुम्हाला भेटायला आले, त्यांनी स्वतः ताट वाढलं, काय सांगाल? काय भुजबळ साहेबांनी स्वतः ताट वाढलं. हा, जेवण चांगलं लागलं. आपण बघतोय की या शिवभोजन केंद्र जे आहे या ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या सगळ्यांना स्वतः या ताटाचं या सगळ्यांना पहिल्यांदा वाटप केलंय की पहिल्यांदा खाऊ घातलंय की आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे आपल्याला भोजन आपण कोणालाही देतो त्याच प्रकारे भोजन आपल्याकडे असावं, अशा प्रकारचं नियोजन असावं अशी एक योजना त्यांनी केलेली आहे. या केंद्रामध्ये जर का आपण बघितलं तर एकाच वेळेस 40 लोकांना जेवणाची व्यवस्था होऊ शकते. 2 तास कालावधीमध्ये जवळपास 150 लोकांना जेवण दिलं जाणार आहे. 18,000 लोकांना राज्यात जेवण देण्याचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. कशा प्रकारे याला आपल्याला रिस्पॉन्स मिळतो हे बघून 1,00,000पर्यंत याची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार. महत्वाचा मुद्दा हाच आहे की महाराष्ट्र